नमस्कार, मी मंगेशी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातमीपत्रात आढावा घेणार आहोत वेगवान बातम्यांचा. बघूयात महाफास्ट 100 बातम्या. अनेक लोकांना वाटतं आपला रस्ता चुकला, योग्य रस्त्यावर येत असेल त्यांचं स्वागत. बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रवेशावर शरद पवारांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा संवाद मिळावा. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पवारांचा मिळावा, कार्यकर्त्यांकडून पवारांचा सत्कार. बाबाजानी दुर्राणींचा शरद पवार गटात पक्षप्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीत दुर्राणींचा पवार गटात प्रवेश. दरांगे हकेशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी? शरद पवारांचा राज्य सरकारला सवाल, तर सरकारनं दरांगे भुजबळ हकेंना एकत्र चर्चेसाठी बोलवावं, शरद पवारांचं वक्तव्य. आरक्षणाचा प्रश्न सुटावा हीच आमची भूमिका, सर्व घटकाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. शरद पवारांची आरक्षण प्रश्नी प्रतिक्रिया, तर सरकारनं जी चर्चा करायला हवी ती केली नाही, पवारांचा आरोप. सरकारशी आरक्षणावर लाईव्ह चर्चा केली होती, 11-12 महिन्यांपासून चर्चा लाईव्ह झाली, विरोधकांनी ती चर्चा बघावी. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये षडयंत्र दिसतंय, आचारसंहिता लागेपर्यंत वेळकाढूपणा सुरू, दरांगेंचा आरोप. मागच्या दाराने येणारेच गैरसमज पसरवतात, मागच्या दाराने येणारे मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात, मनोज दरांगेंची दरेकर लाड यांच्यावर जोरदार टीका. मनोज दरांगेंच्या आंदोलनाला राजकीय कलर म्हणून लोक त्यांना सोडून चालेत, दरांगेंना वाटतं माझा अपमान म्हणजे समाजाचा अपमान. प्रवीण दरेकरांची मनोज दरांगेंच्या आंदोलनावर टीका. आमचा जीव आरक्षणात, मात्र सरकारचा जीव खुर्चीत. आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागेल, दरांगे पाटलांचा सरकारला इशारा. बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचेंनी दरांगेंची भेट घेतली, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन कुचेंनी ही भेट घेतली. फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री, फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य कलंकित झालं, फडणवीसांनी राज्यात केलेली घाण आम्हाला स्वच्छ करावी लागेल, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला. तर संजय राऊत हे पावसाळ्यातले गंबूट, राऊतांची फडणवीसांवर बोलण्याची हिंमत त्यांनी करू नये, नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार. औरंगाबादचे कितीही चेले सपाटे आले तरी त्यांना शिवसेना संपवता येणार नाही, महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज फॅन क्लब चालतो, संजय राऊतांची मोदी शहांसह भाजपवर टीका. आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो, ठाकरे गट औरंग्याचीच पिलावळ, नितेश राणेंचं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर. आमदार खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने 3 ते 4 हजार कोटी खर्च केले, संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप. तर योजनांसाठी पैसे आणणार कसे, नीती आयोग शिंदेंना विचारणार का, राऊतांचा नीती आयोगालाही सवाल. मोदी शहांनी पक्ष हिसकावून गद्दारांच्या हाती दिला, पक्ष हिसकावला तरी ठाकरेंचं नेतृत्व संपलं नाही, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा. सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला माणूस हा देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर. तर पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते, विखेंचा पवारांवर पलटवार. तर तो दिवा आम्ही मुंबईतल्या जेलमध्ये बघितला, बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा अमित शहांवर मिश्किल टोला, अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं होतं. 4 वेळा मुख्यमंत्री राहून शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी फक्त संभ्रम निर्माण करून राजकारण केलं, राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांवर निशाणा. संविधानात बदलण्यासाठी 400 जागा हव्या, अशी काही भाजप नेत्यांची भूमिका, संविधान बदलाच्या भूमिकेचा भाजपला फटका, पत्रकार परिषदेत शरद पवारांची प्रतिक्रिया. ती आयोगाची बैठक आहे आणि त्यानंतर एक महत्वाची बैठक होईल. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारख्या योजना, एखाद दुसरा हप्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, तिजोरीत पैसे नाहीत तरी अशा योजना आणल्या जात आहेत, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारनं आता लाडकी सून योजना सुरू करावी, मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंची राज्य सरकारकडे मागणी. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनात विशेष लेख, दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, यात तथ्य नाही, मराठी माणसानं गुजरेपणा सोडला पाहिजे, पवारांच्या लेखात उल्लेख. फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात, सामनातून फडणवीसांना प्रति आव्हान, तर क्लिप्स वरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा, सामनातून टीका.
महायुतीचे तीन बडे नेते आज राजधानी दिल्लीत, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची आज रात्री शहांसोबत बैठक. बैठकीत विधानसभा निवडणूक आणि जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता. दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान वाद. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या. बोलायला फक्त 5 मिनिटं वेळ दिला गेला आणि बोलताना माईक बंदही करण्यात आला, ममता बॅनर्जींचा आरोप. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, तर सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकऱ्याकडून ठाकरेंना सोयाबीनची माळ भेट. राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ठाकरेंना फोन करून राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस आमदार असलम शेख आणि खासदार वर्षा गायकवाड यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंना या शुभेच्छा देण्यात आल्या. हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिरात शेकडो तरुणांनी लाभ घेतला. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ठाकरेंचा बॅनर चर्चेत. संघर्ष के दिन लंबे है पर हमारे हौसले भी बुलंद है, बॅनरवर उल्लेख. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. अकोल्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातानं फाडले. ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन. राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती. भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यात निष्ठावंतांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती. पारघर, रत्नागिरी, कोल्हापुरात भाजपचा आमदार नाही. बेलापूर इमारत दुर्घटनेतील पीडितांना तातडीची मदत उपलब्ध करा, मुख्यमंत्री शिंदेंचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांना आदेश. नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना आदेश. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सोमवारी सुनावणीची शक्यता. सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन केलं जाणार, तर अपात्रता प्रकरण कम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड आहे. खेडकर कुटुंबियांच्या थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता. कंपनीचा नियमित कर भरला नसल्यानं कारवाईची शक्यता. कंपनीचा 2,72,000 कर थकीत. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. नागपुरातील वकील परीक्षित मोहितेंचीही तक्रार. सीताबर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वेंच्या टेकाडी सर्कलमध्ये पोटनिवडणूक रद्द. नव्या उमेदवाराला 6 महिन्यांपेक्षाही कमी कार्यकाळ मिळणार असल्यानं ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली. मुलुंडमधील ऑडी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विजय गोरेची पोलीस कोठडी 1 दिवसानं वाढवली. अपघातावेळी कारमध्ये आणखी 4 तरुण होते, पोलिसांची कोर्टात माहिती. 4 तरुणांचा शोध सुरू. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा संदर्भ देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई. पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप. गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं वाद. धाराशिवच्या परंडामध्ये प्रकाश आंबेडकरांची उद्या आरक्षण बचाव यात्रा. प्रकाश आंबेडकरांच्या रॅली आणि सभेचं आयोजन. आरक्षण बचाव यात्रेची जय्यत तयारी सुरू. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंतांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. लांजामधील ग्रामीण रुग्णालयावरून सामंतांचा संताप. अजय बारस्करांना येणाऱ्या धमक्यांबाबत अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद. पुण्याच्या दौंडमधील माजी नगरसेवकासह भावाची हातात कोयता घेऊन दहशत. फायनान्स ऑफिसमध्ये घुसून दहशत माजवण्याचा प्रकार. घटना सीसीटीव्हीत कैद. अहमदनगरमध्ये गावगुंडांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण. जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून श्रीगोंदा तालुक्यातल्या चिमळे गावात मारहाणीची घटना. शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक, तर आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम. पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 5 इंचांवर पोहोचली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
कोल्हापूर मलकापूरजवळच्या कडवी नदीला पूर, गोळसवडे मुसलमानवाडी आणि जावली गावाचा संपर्क तुटला, चांदोली गावातील साको पाण्याखाली गेला, 100 घरांचा संपर्क तुटला. कोल्हापुरातील पूरस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनानं ऑनफील्ड सज्ज राहावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूरला पुराचा भेडा, कोल्हापूर रत्नागिरी मार्गाजवळील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी, एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी. कोल्हापूरच्या कुरुंदवाड नृसिंहवाडीमध्ये पुराचं पाणी, शिरोळमधील 60 गावं, 2 शहरांना महापुराचा फटका, पूरग्रस्तांचं स्थलांतरण सुरू. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या रुग्णाला बोटीतून त्याच्या गावात सोडण्याची वेळ, अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 3 इंचांवर, भारतीय सैन्याची 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांसह तुकडी तैनात. सांगलीतील पूरपरिस्थितीची ड्रोन दृश्य, सांगलीच्या पूरस्थितीची लष्कर जवानांकडून पाहणी, लष्कराच्या तुकडीकडून सांगलीत मदतकार्य सुरू. सांगलीत वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतरण सुरू. सांगली महापालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पूरस्थितीचा आढावा, सांगलीतील काही भागात गंभीर पूरस्थिती. पुण्यात महिनाभराचा पाऊस अवघ्या 5 दिवसात पडला, जुलै महिन्याची पावसाची सरासरी 5 दिवसात भरून निघाली. पुणे शहरात 21 ते 25 जुलै दरम्यान तब्बल 222.5 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यातील जवळपास 375 घरांना पुराचा फटका, तहसीलदारांनी पंचनाम्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले, जिल्हाधिकारी 2 दिवसात अहवाल सरकारला पाठवणार. पुण्यातील लवासा सिटीमध्ये सलग 3रा दिवशी प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच, दरड कोसळून 3 बंगले दरडीखाली गाडले गेल्याची घटना. पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी आणि पवना नदीला पूर, 29 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटन बंदीचे आदेश, पर्यटकांकडून मात्र आदेशाला केराची टोपली. पुण्याच्या कात्रजमधून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला, अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू असताना डेंगळे पुलाजवळील पात्रात मृतदेह आढळला. पुण्यातील भिडे पुलावरचं पाणी ओसरलं, भिडे पूल आणि नदीपात्रातून वाहतुकीला सुरुवात, 2 दिवस ही वाहतूक बंद होती. पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काही अंशी बंद, मागील 3 दिवसात धरणातून 2.5 TMC पाण्याचा विसर्ग, खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं मिळून 22.62 TMC पाणी जमा. वीर धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल, भीमा नदीवरील ऐतिहासिक जुना दगडी पूल पाण्याखाली, पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. भंडाऱ्याच्या गोसी खुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात घट, धरणातून 46,795 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग. परभणी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, मात्र निम्न दुधना प्रकल्प अद्यापही कोरडच, परभणीकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. नाशिकमधील 6 धरणं अद्याप तहानलेलीच, गंगापूर धरणसमूह 40% तर 5 धरणांमध्ये 0% पाणी साठा. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, पावसामुळे शेतीकामांचा वेग मंदावण्याची शक्यता, पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आले. बीडच्या परळी तालुक्यात 61% पाऊस, 7 ते 8 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पात 80% पाणी साठा, तालुक्यातील इतर तलावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा. इंदापूरच्या सीमेवरील बंधाऱ्यावरून ठाकरे गट आक्रमक, वीर धरणातून सोडलेला बंधारा वाहून गेला, निकृष्ट कामांची चौकशी करण्याची जिल्हाप्रमुख गणेश इंगळेंची माहिती. नाशिकमध्ये सिटीलिंक कर्मचारी संपावर वेतनवाढीच्या मुद्द्यावरून बस कर्मचारी आक्रमक, अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ.